मैत्रीच्या आपण अनेक कथा ऐकल्या आणि वाचले असतील मग ती भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाची कथा असो की शोले चित्रपटातील जय विरूची दोस्ती परंतु मानव व फुलपाखरू यांची मैत्री तुमच्यासाठी नवीनच असणार आजपर्यंत अशी मैत्री की पाहिली किंवा ऐकलीही नसणारच सैनिक टाकळीतील सध्या जम्मू काश्मीर येथे कार्यरत असणाऱ्या एका जामबाज सैनिकाची पत्नी आणि फुलपाखरू यांची मैत्री परिसरातच नाही तर सोशल मीडियावरही धूम करते आहे सैनिक पत्नी पूजा यांच्याशी अनेक दिवसांपासून एक फुलपाखरू लगट करण्याचा प्रयत्न करत होतं तिच्या डोक्यावर येऊन बसणं तिला मुद्दाम धडकून जाणं असे प्रसंग कित्येक दिवस सुरू होते पण पूजानं तिकडे लक्ष दिलं नव्हतं पण नंतर फुलपाखरू जाणीवपूर्वक आपल्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिनं त्याच्याशी प्रेम जोडलं मग काय हे फुलपाखरू गेलंच नाही त्यानं कायमचं पूजाशी नातं जोडलं आता पूजा जिथे जाते तिथे फुलपाखरू सोबत असते ती ते असे एक अतुट नातं तयार झालंय नेहमी परसातील झाडाझुडपात राहते इतकंच नाही तर जेव्हा ती परसात जाते तेव्हा ते तिच्या अंगखांद्यावर उडत राहतं पूजाच्या हाकीलाही साथ देतं सैनिक टाकळे गावात पूजा राहुल पाटील या आपल्या मुलांसह कुटुंबियांसोबत राहतात एक महिन्यापासून म्हणजे जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पूजाला परसातील बागेमध्ये एक फुलपाखरू बागडताना नेहमी दिसायचं ते पूजाशी मौजमस्ती करण्याचा प्रयत्न करायचं मग पूजानेही त्याला जीव लावला त्याला आपल्या घरी बोलावलं बोलावल्यानंतर ते घरीही आलं घरातील गोंगाट आणि मुलांच्याकडून फुलपाखरास होणारा त्रास यामुळे आता पूजा आणि त्याच्या कुटुंबियांना आशा होती की ते उडून जाईल पण तसं झालं नाही पूजाच्या मायाने फुलपाखरा आणि तिच्याशी कायमची मैत्री केली ते तिच्या घराजवळ म्हणजेच घरा परिसरातच राहू लागलं आता ते त्यांच्या कुटुंबाचं सदस्य झालंय पूजा जिथे जाते तिथे फुलपाखरू सोबत असतं पूजा सांगितलं की त्यांना फुलपाखरं लहानपणापासूनच फार आवडतात सकाळी फुलं उमलतात त्यावेळी फुलांमधील परागकणांचा आस्वाद घेत फुलपाखरांची मौजमस्ती सुरू असते सुमारे एक महिन्यापासून हे फुलपाखरू मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत नसेल ना असं मला वारंवार भास होत होता शक्यतो फुलपाखरे प्राण्यांच्या जवळ कधीच जाण्याचा प्रयत्न करत नाहीत ते उडून जातात मग मी त्याच्याशी मैत्री केली आणि त्यानंतर ते गेलंच नाही तेव्हापासून आजपर्यंत ते फक्त माझ्या सभोवतीच फिरत राहतं एखाद्या कीटकाशी अशी मैत्री होईल याचा विचारही केला नव्हता आता फुलपाखरू त्याच्या कुटुंबातील सदस्य आहे माई जीव व जीवाशी जीव लावला तर प्राणीच काय कीटकसुद्धा आपल्याचं होऊ शकतो हे मात्र नक्की मराठी एस न्यूजसाठी सैनिक टाकळीहून संजय गायकवाड